हाय फ्रेंड्स, आज मी अंडा तवा मसाल्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर त्याच्यासाठी इथं 5 अंडी उकडून घेतलेले आहेत, नंतर असे कट करून घ्यायचे उभे या पद्धतीनं। 5 कांदे बारीक एकदम चिरून घ्यायचे, 3 टोमॅटो स्वच्छ धुवून मोठ्या आकारांमध्ये चिरून घेतलेले आहेत। या टोमॅटोची आपल्याला प्युरी बनवून घ्यायची आहे। इथं मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक आणि 2 हिरवी मिरची घेतलेली आहे। हे आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे। इथं 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत। चवीनुसार मीठ, आमचूर पावडर 1/2 चमचा घेतलेला आहे, गरम मसाला म्हणजे मटण मसाला घेतलेला आहे 1 चमचा, जिरे पावडर 1/2 चमचा घेतलेला आहे, हे काळं तिखट आहे हे 1 चमचा आहे, थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे, 2 चमचे बटर, 1/2 चमचा धना पावडर आणि 1/2 चमचा काश्मिरी चिली पावडर आहे आणि थोडी हळद घेतलेली आहे। पण रेसिपीला सुरुवात करूया। पहिल्यांदा आपल्याला ह्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे। गॅसवर एक तवा ठेवलेला आहे, आपण अंडा तवा मसाला बनवतो आहे त्यामुळे मी तव्यामध्ये दाखवत आहे तुम्हाला। 1/2 चमचा तेल घालून घ्यायचं आहे तव्यावर आणि ह्याच्यामध्येच आपल्याला हे बटर पण घालून घ्यायचं आहे। बटर वितळलेलं आहे, ह्याच्यावर आता एक कांदा घालून घ्यायचा आहे। व्यवस्थित असं आपल्याला गुलाबी रंगावर हा कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा आपला गुलाबी रंगावर छान परतलेला आहे। आता हे साईडला असं थोडंसं सारून घ्यायचं, ह्याच्यामध्ये बारीक तुकडे केलेले लसणाचे आहेत हे घालून घेऊया। 1/2 मिनिट हा लसूण परतून घ्यायचा आहे। गॅस आता कमी करायचा थोडा आणि ह्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे हे घालून घेऊया। व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। मंद आचेवरच ह्याला परतवून घ्यायचं व्यवस्थित असं। ते मसाले घालून घ्यायचे आहेत, गरम मसाला, जिरा पावडर, लाल तिखट, हळद, काश्मिरी चिली पावडर, धना पावडर, म्हणजे हे वाटण बनवून घेतलेलं आहे, मिरची, अद्रक आणि लसूण ते पण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। 2 ते 3 मिनिट छान असं तेल फुटेपर्यंत आपण व्यवस्थित असं परतून घेऊया। ह्याला व्यवस्थित असं मसाला परतलेला आहे, ह्याच्यामध्ये आमचूर पावडर शेवटी घालायचं आहे। आमचूर पावडर नसेल तर 1/2 लिंबाचा रस जरी घातला तरी चालेल। चवीनुसार मीठ, थोडी बारीक कट केलेली कोथिंबीर, ते मसाले घातल्यामुळे तव्याला खाली चिटकू शकतात तर थोडंसं आपण पाण्याचा वापर करायचा आहे। मिक्स करून घेऊया। झाकण ठेवून 1-3 ते 4 मिनिट ह्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिट झालेले आहेत, मसाला आपला छान परतलेला आहे। त्याच्यामध्ये आता आपण अंडी ठेवून घेऊया। त्या अंड्यांना तुम्ही थोडंसं तिखट मीठ लावून परतून सुद्धा घेऊ शकता थोड्याशा तेलावर, मी काय परतलेली नाहीत। ते व्यवस्थित असं ठेवून घेऊया। त्याच्यावरून थोडी कोथिंबीर टाकायची आहे। साईडला जो मसाला आहे
तो ह्या सांड्यावरनी थोडा थोडा भरून घ्यायचा। या पद्धतीने सर्व मसाला याच्यावर भरून घेतलेला आहे। तर एक 2 ते 3 मिनिटासाठी याच्यावर झाकण ठेवूया। गॅस एकदम मंदच ठेवायचा आहे। 2-3 मिनिट झालेले आहेत, झाकण काढूया। गॅस आता बंद करूया। झटपट असा आपला अंडा तवा मसाला तयार झालेला आहे। पाहू शकता तुम्ही, छान चवीला एकदम मस्त लागतो। तुम्ही नक्की ही रेसिपी करून पहा। अगदी तुम्ही भातासोबत, चपातीबरोबर, फुलके, नान कशाही सोबत खाऊ शकता। एकदम चवीला अप्रतिम लागतो। तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद।